कोस्टल रोड प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं कामावरील बंदी हटवण्याचा आदेश दिलाय. प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्याचे काम तूर्त करू नये असे बजावूनही ते सुरूच ठेवल्याबाबत नाराजी व्यक्त करत प्रकल्पाकरिता समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भराव्याच्या कामासह सागरी किनारा मार्गाचे बांधकाम थांबवावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. या प्रकल्पाच्या कामामुळे सागरी किनाऱ्या लगत झालेले पर्यावरणीय नुकसान झाले तेवढे पुरे झाले, यापुढे ते केले जाऊ नये, याचा पुनरुच्चारही न्यायालयाने स्थगितीचे आदेश देताना केला होता. मुंबई महापालिकेचा असलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प मरीन ड्राइव्ह आणि बोरिवलीला जोडणारा आहे. हा कोस्टल रोड 29.2 किलोमीटर लांबीचा असणार आहे. दरम्यान आता महापालिकेच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कामावरील बंदी हटवण्याचे आदेश दिलेत.